गण गण गणात बोपे, जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, शेगावचे गजानन महाराज यांचा उद्या प्रगट दिन आहे। गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे। सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहेत याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला। आपली दुःख अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली। तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे गण गण गणात बोपे। हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे। मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर कळेल, गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोपे म्हणजे बघा। प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका, तो तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठाई आहे। त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले। तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही। हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे, ममैवांशु जीवलोके जीवभूतः सनातनः मनःष्ठानिंदे आणि प्रकृतीस्थानी कर्षते। या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझा अंश आहे। या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून देतो। म्हणून तर आपण म्हणतो, जीवा शिवाची भेट झाली किंवा भेटीची आस लागली, ती आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओळख। हे प्रेम उत्पन्न होणे म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गण गण गणात बोपे अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे। ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी, म्हणून आपण ही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून एक मुखाने आणि एक दिलाने म्हणूया, गण गण गणात बोपे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।